ऑस्ट्रेलिया आणि इंडियाची टीम असेल ना की असं एक भयंकर वेगळं चेअरिंग असतं, ती खुन्नस असते. ह्या सगळ्या बाजूने ऑस्ट्रेलियन्स बसले, पुढे डावीकडे उजवीकडे सगळ्या बाजूने. सो फुल मजा आहे. सुरू आहे ना केस बांधलेले सर्व दिसतात. ग्लॅस नको ना, जायचं का पटकन? काय ना गुड मॉर्निंग, नमस्कार. मी हर्षदा स्वकुळ. मी आत्ता फास्ट चालता चालता ओपनिंग करते या व्हिडिओचं, कारण पुढच्या तासाभरात मॅच सुरू होणार आहे आणि आपण MCGला आलो आहे. सो MCGसाठी आता गर्दी हळूहळू वाढायला लागली आहे. साधारण 1 लाख कॅपॅसिटी असलेल्या या ग्राउंडमध्ये आज 30,000 कॅपॅसिटी एवढीच अलाउड आहे कोरोनामुळे. तिकडे मला चेअरिंगसाठी भरपूर ताशेबिशे असा आवाज यायला लागला आहे. आजचं बाहेरचं क्राऊड आहे आणि वातावरण आहे इंडियाच्या चेअरिंगसाठी. बंदोबस्त पण बाहेर कडक आहे MCGच्या. मेलबर्न मधल्या लोकांसाठी MCG हे फक्त एक स्टेडियम नाही आहे, तर तो त्यांच्यासाठी एक ऐतिहासिक वारसा आहे. MCG हे फक्त क्रिकेट ग्राउंड नाही आहे, तर तिकडे हर तऱ्हेचे स्पोर्ट्स होतात. फुटी होतं, इकडे FL फायनल्स होतात, इकडे राजकीय भाषणं झालेली आहेत, मायकल जॅक्सनचा प्रोग्राम झाला आहे डान्सचा, त्यामुळे हर तऱ्हेचे प्रोग्राम्स MCGमध्ये झालेत. MCGचा ओपन डे कसा असतो ते सगळं मी तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये सांगणार आहे, पण आत्ता आपल्याला आज जायचं आहे आणि तिकडे क्यूज सगळ्या सुरू झाल्यात, रांगा सुरू झाल्यात, तर आपण आज जाऊया. मेलबर्नमधलं आजचं वेदर खूप छान आहे, अराऊंड 27 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजे ऊनच आहे आज दिवसभर, खूपच मस्त आहे. आमचे काही फ्रेंड्स आम्हाला Gate 4 वरून जॉईन होणार आहेत आतमध्ये. आतमध्ये जायच्या आधी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि मग तुम्हाला आजचा MCGचा व्लॉग मस्त पाहायला मिळेल. साधारण 1 लाख कॅपॅसिटी असलेल्या या ग्राउंडमध्ये आज 30,000 कॅपॅसिटी एवढीच अलाउड आहे कोरोनामुळे. सो आम्ही आलेलो आहे आतमध्ये. आजची मॅच खूप अर्थानं महत्त्वाची आहे. आता विराट कोहली नाही आहे तर अजिंक्य रहाणे कॅप्टन आहे, सो आता रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेली आहे. आत्तापर्यंत MCGमध्ये इंडिया 13 वेळेला टेस्ट मॅच खेळली आणि त्यापैकी 8 वेळेला टीम इंडिया हरली आहे, 2 वेळेला मॅच ड्रॉ झाली होती आणि 3 वेळेला जिंकली, त्यामुळे MCGवरचा रेकॉर्ड असा खूप भारी नाही आहे. पण लेटेस्ट 2018 MCGमध्ये इंडिया ऑस्ट्रेलिया मॅच झाली होती तेव्हा इंडिया जिंकली होती, ती सिरीज पण इंडिया जिंकली होती 4 टेस्ट मॅचेसची. आता ही दुसरी टेस्ट मॅच आहे, त्यामुळे आता MCGमध्ये ती हिस्ट्री पुन्हा एकदा घडेल का, 2018 पुन्हा एकदा पुनरावृत्ती होईल का त्या विजयाची, ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे. मॅच सुरू झाल्यानंतर जो काही फैदोस होणार आहे आणि जो काही गोंधळ होणार आहे बघा आता फक्त. ऑस्ट्रेलिया आणि इंडियाची टीम असेल ना की असं एक भयंकर वेगळं चेअरिंग असतं, त्याच्यामध्ये थोडीशी खुन्नस असते, पण ऑफकोर्स खेळाडू वृत्ती पण असते. ती जी खुन्नस आहे ना, ती अशी प्रेक्षकात बसून बघणं मजा असते. हे जे ग्राउंड आहे ना, हे ऐतिहासिक ग्राउंड आहे. इकडे फक्त मॅचेस होत नाहीत तर
इकडे एक ऐतिहासिक वारसा जपलाय. एमसीजीच्या शेजारी एक संग्रहालय आहे, तिथे ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा, वर्ल्ड क्रिकेटचा एक खूप छान वारसा जपलाय. 1 ऑक्टोबरला इकडे एमसीजी ओपन डे असतो आणि त्यावेळेस सर्वसामान्यांना त्या पीच पर्यंत जाणं अलाउड असतं. हे आत्ता क्रिकेटसाठी पीच तयार झाले, पण जेव्हा इथे फुटीजच्या मॅचेस होतात तेव्हा गवत पूर्णपणे वाढलेलं असतं आणि ते जेव्हा काढणार असतात त्याच्या आधी सर्वसामान्यांना आतमध्ये आणलं बोलावलं जातं 1 ऑक्टोबरला एमसीजी ओपन डेला. मी स्वतः तिथे जाऊन उभी राहिले होते, इकडे वरती जाऊन उभी राहिले होते, तेव्हा एका कॅमेरामननी मला कॅच केलं होतं आणि मी त्या स्क्रीनवर दिसले होते. कट, मी त्याचा फोटो दाखवले तुम्हाला. बॉक्सिंग डे का म्हणतात तर त्याचा रिअल बॉक्सिंगशी काही घेणं देणं नाही आहे. तर बॉक्सिंग डे म्हणजे एकमेकांना भेटवस्तू देण्याचा दिवस बॉक्समधनं. सो 26 डिसेंबरला ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी ज्यांनी ख्रिसमसच्या दिवशी काम केलं आहे त्यांच्याप्रती एक कृतज्ञता म्हणून भेटवस्तू गिफ्ट दिलं जातं, म्हणून त्याला बॉक्सिंग डे म्हणतात. आणि बॉक्सिंग डे मॅच ही फेमस आहे, 26 तारखेला होते ही दर डिसेंबरच्या 26 डिसेंबरला. सो जसप्रीत बुमरा बॉलिंग करतोय, पहिली ओव्हर जसप्रीत बुमराची मिडन ओव्हर गेली. बुमरा दणका खेळतोय आता आणि बुमराने आता एक विकेट पण घेतली, त्यामुळे त्याच्या पुढच्या प्रत्येक बॉलला त्याच्यासाठी चेअरिंग चालली. मला आता जस्ट कळलं की एमसीजीच्या एक्झॅक्टली बाहेर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन सुरू आहे. आता मी तिथेच निघाली, आपण तिथे जाऊन बघूयात की काय चाललंय नेमकं तिकडे. आतमध्ये टेस्ट मॅच सुरू आहे पण शांततापूर्ण मार्गाने सुरू आहे प्रोटेस्ट. यांचं म्हणणं आहे की यांचे अनेक नातेवाईक दिल्लीमध्ये आत्ता आंदोलनात आहेत सहभागी आणि त्यांना पाठिंबा म्हणून इकडे उभे आहेत लोक. इकडे हे सगळे यातले बरेचसे शेतकरी आहेत ज्यांच्या इथे जमिनी आहेत आणि त्यांच्या अनेक नातेवाईकांच्या जमिनी या भारतात आहेत, पंजाब हरियाणामध्ये आहेत आणि त्यांना एकत्रित पाठिंबा म्हणून हा प्रोटेस्ट सुरू आहे. हम सभी फार्मिंग फॅमिली से बिलॉंग करते हैं और हमारे पेरेंट्स दिल्ली में सपोर्ट कर रहे हैं सभी के और हम लोग यहां पे कर रहे हैं. हां जी, हमारे पर प्रोटेस्ट में है सभी के. कब तक ये चलने वाला, लाइक आपको कुछ लॉजिकल एंड दिख रहा है? ये तो मोदी जी और शाह जी बता सकते हैं कि कब तक चलेगा. वो आज बिल वापस ले लें तो प्रोटेस्ट खत्म हो जाएंगे. एक कम्युनिटी म्हणून ते या सगळ्याकडे बघतायत आणि त्यामुळे इकडे लंगर म्हणजे वेगवेगळं खाणं पिणं आता इथे आंदोलकांना, इनफॅक्ट फक्त आंदोलकांना नाही, आता जिथे जे जे लोक बाहेर येत आहेत त्यांना सुद्धा दिलं जात आहे खाणं पिणं. बॉक्सिंग डे टेस्ट मॅचचा पहिला दिवस आता इथे आज संपतोय. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. एमसीजीमध्ये दाखवण्यासारखं खूप आहे. एमसीजीचं खास म्युझियम आहे, ड्रेसिंग रूमपर्यंत जाता येतं वेगवेगळ्या टूर्समधनं आपण गेलो तर. पण आज कोविड असल्यामुळे आणि मॅच असल्यामुळे मला तिथपर्यंत कॅमेरा नेता आला नाही, रेस्ट्रिक्शन्स होत्या, त्यामुळे मला आता असं वाटतं की आपण एमसीजी आतून कसं याचा एक वेगळा ब्लॉग नक्की करूयात. पहिल्या दिवसाचा बॉक्सिंग डेच्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवसाचा हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजचा दिवस खऱ्या अर्थानं गाजवलेला आहे आपल्या इंडियन बॉलर्सनी, मग तो बुमरा असेल, सिराज असेल, अश्विन असेल, एक्सलंट बॉलिंग. मी खूप एन्जॉय केलं, तुम्ही पण एन्जॉय केलं असेल आय एम शुअर. कसं एन्जॉय केलं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका
आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही आपल्या चॅनलचं मेंबर पण होऊ शकता. हे सगळे आपल्या चॅनलचे मेंबर आहेत. आपल्या चॅनलला सपोर्ट करून या सगळ्यांनी 2020 वर्ष खऱ्या अर्थानं स्पेशल केलंय. थँक यू व्हेरी मच. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी विषय घेऊन भेटूया. धन्यवाद.